ग्रेविटेशन या पाठाबद्दल अभ्यास करत आहोत. त्या ग्रेविटेशन या पाठातील आपल्याला आता हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन हा पाठ अभ्यासायचा आहे. तुम्ही अगर ऐकलेलंच असेल ग्रेविटेशन म्हणजे आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलंच होतो ग्रेविटेशन, तर त्यातीलच हा टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन. तर अकॉर्डिंग टू द न्यूटन म्हणजे न्यूटनच्या मते आता हा जो ग्रेविटेशन चालू आहे हा फार महत्त्वाचा आहे. हा अनेक प्रकारे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी हा लॉ देखील आपल्याला नोट डाऊन करायचा आहे आणि रनिंग नोट्स म्हणून आपल्याला काढायचे आहे. तर यासाठी इथेही मी तो लॉ लिहिणार आणि त्यानंतर तो लॉ लिहिल्यानंतर त्याचं डेरिवेशन देखील आपण फाईंड आउट करणार. त्याचा लास्ट फायनल फॉर्म्युला काय असतो त्याच्याबद्दलही अभ्यासणार. त्यामध्ये दिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्यांचाही अभ्यास करणार. चला तर मग मित्रांनो आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचं स्टेटमेंट पाहूया आणि या स्टेटमेंटला आपण तीन भागामध्ये विभागू शकतो. तर मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे की त्यानुसार हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं जे स्टेटमेंट आहे ते मोठं आहे, तर ते चार पाच ओळींमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. त्यानुसार आपण त्याला एक शॉर्टकट मेथड वापरून त्याला तीन भागामध्ये विभागूया आणि त्याचं स्टेटमेंट लिहूया. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही लिहिणार स्टेटमेंट. बघा आता स्टेटमेंट जे आहे ते एक सलग लिहिलं जातं, ठीक आहे. स्टेटमेंट जे आहे एखादा लॉ असेल तर त्याचं स्टेटमेंट सरळ आणि एका ओळीमध्ये लिहिलं जातं, म्हणजे एकाच पॅराग्राफमध्ये पूर्ण कम्प्लीट केलं जातं. परंतु इथं मी आपल्या सोयीसाठी याला तीन पार्ट मध्ये विभागणार आहे हे विसरू नका. तर तुम्ही एक एक भाग करून जरी लिहत असाल तरी ते एकच स्टेटमेंट आहे हे मात्र विसरू नका, ठीक आहे. तर स्टेटमेंट मध्ये मी पहिला भाग आपल्याला सांगत आहे. तर आपण ऐकलेलंच असेल की जे काही या जगामध्ये आहे ते एकमेकांना अट्रॅक्ट करत आहे. आपण जर कदाचित वाचलेलं असेल द सिक्रेट बुक, ठीक आहे, जे बुक आहे की ज्याचं टायटल आहे द सिक्रेट आणि हे जे लिहिलेलं आहे ते रोंडा बन आणि त्यांनी सांगितलंय तुम्ही जितक्या अपेक्षेने जितक्या एखाद्या गोष्टीला मिळवण्याचे प्रयत्न कराल तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येतेच. पण हे जसं अट्रॅक्शन आहे त्याच प्रकारे हे ग्रॅव्हिटेशन देखील काय करेल एक प्रकारचं अट्रॅक्शनच आहे. मग ते अट्रॅक्शन कशामधलंय तर त्याचा अभ्यास आपण आता करूया. तर हे स्टेटमेंट मधील आपण पहिला पार्ट अभ्यासूया. तर काय तर तुम्हीही माझ्यासोबत लिहायचं आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. बघा मी काय लिहितोय एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. कशात कोणता फोर्स आहे विथ अ डेफिनेट फोर्स डेफिनेट फोर्स, ठीक आहे. मग हा झाला स्टेटमेंटचा पहिला भाग. तर काय करे यामध्ये एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स, ठीक आहे. आता ह्या स्टेटमेंटचा दुसरा भाग. मग हा जो डेफिनेट फोर्स आहे तर मग हा डेफिनेट फोर्स म्हणजे किती व तर आता त्याच्याकडे लक्ष देऊया. दिस फोर्स बघा दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुम्ही लिहा मित्रांनो directly proportional to the product of the magnitude of the masses of the two objects, okay, product of the magnitude of the masses of two objects and baga a statement kase this force is directly proportional to the
product of the magnitude of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. आता वाटत असेल तुम्हाला की स्टेटमेंट किती मोठं आहे, परंतु काही काळजी घेण्याची गोष्ट नाही. जर तुम्ही या स्टेटमेंटला तीन भागामध्ये विभागलेलं असेल तर तुम्ही प्रत्येक भागाला ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून लक्षात ठेवू शकता. म्हणजे कसं की पहिल्या स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंटच्या पहिल्या भागामध्ये काय केले आपण की प्रत्येक ऑब्जेक्ट या विश्वातला दुसऱ्या इतर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. मग हा अट्रॅक्शनचा फोर्स किती, तर मग directly proportional to the product of the magnitude of the masses of the two object, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मासेसची जी मॅग्निट्यूड असेल त्यांचा प्रोडक्ट, आणि inversely proportional to the square of the distance between them, म्हणजे त्या दोघं ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स किती आहे त्याची तो inversely proportional असेल. चला तर मग हे दुसरं स्टेटमेंट समजून घेण्यापेक्षा आपण डेरिवेशन समजून घेऊया.